मुर्दाबाद। अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले। या घटनेचा निषेध आम आदमी पार्टी सोलापूर शहराच्या वतीने करण्यात आला। आपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा पुतळा दहन करून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अनंतनाग इथे जे भ्याड हल्ला पाकिस्तानींनी केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलो आहे आणि आज प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तळमळ आहे। मी एवढंच म्हणेन की प्रत्येक भारतीय एवढं म्हणतो आहे, चलो झुककर सलाम करे उनको जिनके नसीब ये मुकाम आता है, खुशकिस्मत है वो खून जो वतन के काम आता है। त्याच्या पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर पाकिस्तान्यांना आणि ह्या सैनिकांना सांगायचं आहे की ज्या पद्धतीचा भ्याड हल्ला झालेला आहे, ह्या भ्याड हल्ला म्हणजे काय की आमचे हे वाघ होते, शेर होते, सिंह होते, यांना गर्दिश में भी गिदड़ घेर लेते हैं शेर को, किसकी मजाल जो छेड़े दलेर को, ये दिलेर होते हमचे सैनिक, किसकी मजाल जो छेड़े दलेर को, गर्दिश में तो घेर लेते हैं गिदड़ भी शेर को। या गिदड़ हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। पाकिस्तान संघटनांचा पुतळा इथे जाळलेलो आहे आणि पाकिस्तानी जे दहशतवादी आहेत त्यांना आम्हाला सांगायचं आहे की भारताचा एक जवान तुमच्या 100 लोकांवरती भारी पडणार आहे, तुम्ही आम्हाला कमी लेखू नये आणि आमचा हल्ला जो असतो तो खूप तीव्र असणार आहे आणि थोडक्यात आम्हाला कमी लेखू नये। त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपण निषेध प्रदर्शन करतोय। यावेळी कार्याध्यक्ष निहाल किरनळी, ॲडव्होकेट सागर पाटील, श्रीकांत वाघमारे, निलेश संगेपाग, श्रीकांत भरले, रविकांत शिरगिरे, मल्लिकार्जुन पिलगिरी, सुचित्रा वाघमारे, समीर शेख, अल्ताफ तांबोळी, आनंद जाधव, मदनी चाचा उपस्थित होते।